अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस, डॉक्टर सेल तसेच प्रफुल्ल लोढा यांच्या वतीने जामनेर शहरातील ICU व NICU सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांना प्रत्येकी 10 लिटर हायपोक्लोराईडचे वाटप करण्यात आले आहे। तसेच त्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी PPE किटचे देखील वाटप करण्यात आले आहे। कोरोनाच्या महामारीच्या या प्रसंगामध्ये प्रत्येक जणाला सॅनिटायझर तसेच वेगवेगळ्या सुरक्षित किटाची आवश्यकता आहे। सर्वच जण या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने समाजसेवेचे हे व्रत हातात घेऊन कोरोनाच्या या महामारीमध्ये सरकारला आपापल्या परीने मदत करत आहे। आज जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, डॉक्टर सेल तसेच आदरणीय प्रफुल्लभाऊ लोढा यांच्या माध्यमातून प्रत्येक हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलला ऑपरेशन्स होतात किंवा ज्या हॉस्पिटलला ICU, लहान बाळांचं NICU जिथे जिथे आहे त्या प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही 10-10 लिटर सोडियम हायपोक्लोराईड तसेच त्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी PPE किट याचं वाटप करत आहोत। हे वाटप करत असताना यामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही JBN महाराष्ट्र तसेच इतर वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की या प्रसंगी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून आपापल्या परीने समाजामध्ये जे लोक पोलिसांच्या बरोबरीने कोरोनाच्या लढ्यामध्ये सैनिक म्हणून काम करत आहेत तसेच जे गोरगरीब आहेत यांना प्रत्येकाने सरळ हाताने मदत करावी एवढी विनंती। राष्ट्रवादी डॉक्टर असोसिएशन ही आघाडी तसेच प्रफुल्लभाऊ लोढा यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व हॉस्पिटल्स तसेच सर्व वैद्यकीय केंद्र जामनेरमधील सरकारी असो किंवा खाजगी असो सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी सेलच्या वतीनं जे वाटप करण्यात येत आहे सोडियम हायपोक्लोराईडचं, त्याबद्दल सर्व डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो। या कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर्स असोसिएशनने एवढी डॉक्टर लोकांना जी मदत केली, PPE किटचं वाटप ते स्वतः करतायत, त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांकरतो त्यांचा आभार मानतो, तसेच प्रफुल्लभाऊ लोढा यांचं सुद्धा मी आभार मानतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।